आर्णी केळापूर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांच्या फेसबुक पोस्टमध्ये मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातून 50 रामभक्त अयोध्येला श्रीराम दर्शनासाठी जायला तयार झाले. त्याप्रमाणे मतदारसंघातील रामभक्त 19 फेब्रुवारीला सेवाग्राम रेल्वे स्थानकावर पोहोचले, परंतु आमदार धुर्वे यांच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेने अयोध्येला जाणाऱ्या या रामभक्तांना आमदार संदीप धुर्वे संबोधित करून रेल्वेची पास देणार असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे आमदार धुर्वे यांनी सेवाग्राम रेल्वे स्थानकावर भेट दिली, अयोध्या जाणाऱ्या रामभक्तांना संबोधित करून प्रवाशांचे स्वागत केले. त्यावेळी आमदारांनी भक्तांना सांगितले की प्लॅटफॉर्म 3 वर गाडी पोहोचणार असून तुमच्यासाठी 10 व 11 नंबरचे डबे बुक आहेत, असे सांगून आमदार निघून गेले. परंतु आमदार दुर्वेंच्या कार्यकर्त्यांनी आर्णी तालुक्यातील 16 ते 17 रामभक्तांना रेल्वेत जागा उपलब्ध करून दिली नाही. रेल्वेत जागा त्यांच्याकडे पास नाही म्हणून त्यांना रेल्वेतून उतरावे लागले. अयोध्येला जाता आले नाही म्हणून या रामभक्तांचा पूर्ण हिरमोड झाला आहे. यावेळी अयोध्या जाण्यापासून वंचित राहिलेल्या संतोष उदयसिंग जाधव, गणेश भारत आडे, केशव जेमला राठोड यांनी MCN News ला प्रतिक्रिया दिल्या आहेत. MCN News मराठीकरिता सुरेश जाधव, खंडाळा, आर्णी. त्यामुळे आम्हाला तिथे त्यामुळे आम्हाला ती जागा भेटल्या नसल्यामुळे आम्हाला खाली उतरायचं काम पडलं. तिथं जवळपास आमच्यासोबत पांढरे कवड्याचेही काही सहकारी आमचे म्हणजे रामभक्त तिथे त्यांनी पण 15-20 जण खाली उतरले. आम्ही आर्णीचे 16-17 जण आणि आमचे काही उरलेले सहकारी त्यांना उतरता आला नाही गर्दीमुळे. तो डब्बा आमच्या व्यतिरिक्त पहिलेच ऑलरेडी दुसऱ्या पॅसेंजरनं पॅक असल्यामुळे ते अडकले, ते नागपूरला जाऊन उतरवले आणि त्यांना मला वाटते रेल्वे पोलिसांनी उतरवलं तिथे जाऊन चौकशी. तर हे आम्हाला म्हणजे राम दर्शनापासून मुकलो आम्ही. तर आम्ही सर्वची या गोष्टीसाठी आमदार साहेबांनाच जबाबदार ठरतो, कारण की आमदार साहेबांच्याच या कुठेतरी सोयीमुळे आम्ही इथं आमच्या अयोध्येच्या दर्शनामुळे मुकलो.